Vas a tu. तू म्हणालास तसं त्यांनी त्यांची सोय केली, आता तू कशाला त्यांच्याकडे बघतोयस? चल. अरे काय झालंय का या फोनला? काय झालं? फोन लागत नाहीये. हो पण एवढी चिडताय का? कोणाला लावताय फोन? अगं दीदीला. 2 दिवस झाले दीदीला इथून जाऊन, काय फोन नाही काय नाही. बर तिने नाही केलं तर आपण नको का करायला? नाही तर रडत बसेल, फोन करत नाही फोन करत नाही. हळवी हो आपली दीदी. हो पण हा फोन निष्ठुर आहे, एक नंबर. हो बिघडलाय तो फोन, थोड्या वेळाने लावून बघा. काय करत असेल दीदी? इतके फोन? पोरीची खूपच आठवण यायला लागली वाटत मास्तुरड्याला. काय ग ह्या अशा जळक्या पोळ्या करायला शिकवल्या तुझ्या आईने तुला? पाहिलीस किती पोळी करपली ती? सॉरी मी दुसरी देते पटकन करून. हो इतकं सोपं असतं का ग ते? मग मी पण ना नयनला सांगते, ही तुझी बायको काय बरोबर नाही बाबा, आपण ना दुसरी आणूयात म्हणून. चालेल का ग टवळे तुला? अहो आई असं नका ना बोलू, तुम्ही तरी प्लीज समजून घ्या. हे बघा काल रात्री यांनी वळ उठेपर्यंत मारलंय मला, लग्न आधी नव्हते असे. तुम्ही तरी प्लीज असं नका बोलू, प्लीज तुमची मदत हवी आहे मला, घ्या ना सांभाळून. हो मी सांभाळून घेऊ का? म्हणजे तू तुझ्या यार दोस्तांबरोबर गुण उधळायला मोकळी ना? आणि काय राज रोजपणे दुसऱ्या पुरुषांबरोबर गुतरगु करताना तुला लाज नाही वाटत? मग तुझ्यासारख्या बाईला नवरा हाणणार नाही तर काय तुझी पूजा करणार का? आणि नवऱ्याने मारायचं नाही तर मारायचं कोणी तुला? मला सांगते तूच काय. इंदिरा मला एक महत्वाचं काम आलंय, मी जरा जाऊन येतो. कसलं काम? मी आल्यावर सांगतो ना तुला. हा बाईक घेऊन जातो, या तुम्ही जाऊन. Thank you.
थोडा सांभाळू ना, वायर आहे तिकडे. या. एसबी बँकेतून आलो, तुमचे लोनचे पैसे बाकी आहेत. हो माहितीये मला, 42,749 रुपये. बरोबर ना? बरोबर. मॅडम, या मोबाईलने आमच्या धंद्याची पूर्ती वाट लावून टाकली. सगळेच सेल्फी काढत बसलेत, कोणी येतच नाही आमच्याकडे फोटो काढायला. बर लग्नाच्या ऑर्डर होत्या त्याही कमी झाल्यात हो. धंदा पार झोपलाय सध्या, पण तुम्ही काळजी करू नका हो, मी पैसे अजिबात बुडवणार नाही तुमचे. अहो गरजेला एसपी बँकेनंच पैसे दिलेत मला, आणि म्हणूनच मी ही इक्विपमेंट घेऊ शकलो ना. फक्त तुमचे पैसे देऊ शकत नाही मी, पण तुमचे झकास फोटो काढू शकतो. एक मिनिट हा, हे पहा मॅडम. सर हा इकडे हरियाणवी, हे छान आहे, आणि हे आपलं मराठी, हे छान दिसतात की. काका आमचं लग्न नाही झालंय. नाही झालंय, होईल की लवकर. मॅडम हे बघा तुम्ही. कशावर? अहो फोटोग्राफरच्या नजरेतून. आमची नजर चेहऱ्याच्या पलीकडचं वाचू शकते, आणि म्हणूनच फोटोत परफेक्ट भाव टिपले जातात. आपण तुमचे काही फोटो काढूया का? या ना, या आतमध्ये. मॅडम या, या प्लीज. मॅडम या, या 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 मॅडम या. सर या इकडे. अरे थोडं जवळ या की जरा. हा करेक्ट. मॅडम एक मिनिट. तुम्ही हात सोडवून घेतलं तरी आपली साथ मरेपर्यंत हे लक्षात ठेव. थोडं जवळ या की जरा. थोडं खांद्यावर हात ठेवा ना मॅडमच्या. वा छान. घर घर ग सारे सारे पद प, घर घर ग सारे सारे पद प, मन ससने पर रे मग, मन ससने पर रे मग, नि सारे ग पद मग, घर घर ग सारे सारे पद प, घर घर ग सारे. कमाल मस्तच हो. अहो किती सुंदर फोटो आलेत. वा वा वा. या आता बाहेर या, तुम्हाला छैला फोटोग्राफरची कमालच दाखवतो. या बाहेर. मॅडम काय म्हणाला आता? मी असं म्हटलं की कितीही वेळ हात सोडवला तरी आपली साथ मरेपर्यंत हे लक्षात ठेव. मॅडम बाकी काहीही असो, पण हे असं मरणाच्या वगैरे गोष्टी नाही करायच्या. अहो मेड फॉर इच अदर, या ना बाहेर. हे बघा मॅडम. सर
इंद्रजी, तुम्ही काल बाबांना पाहिलंत ना? फक्त तुम्ही माझ्या बरोबर होतात म्हणून ते मला ओरडले नाही, मला उशीर झाला तरी. इंद्रजी, विश्वास ठेवा माझ्यावर, आपण दोघ मिळून बाबांचं मन जिंकू आणि ते इंद्राचाही स्वीकार करतील, माहिती आहे मला, विश्वास ठेवा. विश्वास आहे मॅडम, कधी कधी मेंदूवर धूळ चढते आणि मग काहीच स्पष्ट दिसत नाही. आय एम सॉरी, मला खरंच मॅडम, कधीतरी आपण म्हातारे हो, कुठे असू, कसे असू, आज आपल्याला काहीच माहित नाही. पण हा आज त्या फोटो मध्ये कैद झालेला हा क्षण कायम राहील. ह्या जगाला सांगत राहील, कोणीतरी एक इंद्रा होता आणि एक दीपू होते. थोडेसे वेडे, थोडेसे बावळण, थोडेसे गुंड, थोडेसे रावडी, थोडेसे तत्वांवाले, थोडेसे मस्तीखोर, थोडे प्रेमळ, थोडे भांडखोर, पण कायम प्रेमात. तर मित्रांनो, मंजली मुक्ताच्या या स्पेशल एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे. तर केसांचे अनेक प्रकार असतात, म्हणजे जाड केस, बारीक केस, दुतोंडी केस, कुरळे केस आणि एक गॉन केस, म्हणजे गळणारे केस. सो हा पदार्थ खाल्ल्याने केस गळणं बंद होतं. कट 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 कट, ऐक ना, जरा चेक कर ना बरोबर झालंय का. सत्तू, बटनच नाही सुरू केलंयस तू. अगं, मी सुरू केलं होतं. कुठे व्हिडिओ? मग यार, रेकॉर्डचं बटन नाही चालू केलं. सॉरी मुक्ता. अगं, तू परफॉर्म इतकं छान केलंस ना की ते बघण्यात मी हरवून गेलो. खरंच सॉरी, विसरलो. सत्तू, तू इतका डम कसा काय असू शकतोस यार? दादू, सत्तू इतका डम काय? दादू, कुठे आहेस तू? गुड मॉर्निंग मॅडम. कालच्या आपल्या फोटो मध्ये कमाल स्माइल आलंय तुमचं. आज मी तुमच्या घरी येतोय मॅडम. मला आजही स्माइल पाहायला मिळेल? अच्छा, म्हणजे तुम्ही बाबांच्या कामासाठी घरी येणार आणि तुम्हाला माझं स्माइल बघायचं? अजिबात नाही मिळणार बघायला. बर, आज मी तुमच्यासाठी येतो. माझ्यासाठी इथे माझ्या घरी उगाच आपलं काही चॅलेंज करता मॅडम? मग आज बघा, आज मी स्पेशली तुमच्यासाठी येतो. पण मला कसं कळणार की तुम्ही मला भेटायला आलात? म्हणजे तुम्ही तर साळगावकर म्हणून भेटणार ना बाबांना. हो, पण मी इंद्रा म्हणून तुम्हालाही भेटेन तुमच्या घरी, तेही इंद्रा स्टाईल. नाही, काय बोलताय ना, मी मस्करी करत होते, असं काही नको नको नको. पण आता मी सिरियस आहे मॅडम. आता तुम्ही बघाच, तुम्ही मला चॅलेंज केलंय तर आता तुमच्या घरी येऊ इंद्रा स्टाईलने मी तुम्हाला कसं सरप्राईज देत होते. इंद्राजी ऐका ना. हॅलो, अरे बापरे, आता हे काय करणार आहेत?
अरे देवा, काय करू मी या ताईच? भांडी विसळून कोणी असं ठेवत का? कशी निथळणार ती भांडी? सानू, ए सानू, काय ग, काय झालं? अगं बघ ना, भांडी विसळून कशी ठेवली आहेत? अशी उतानी भांडी ठेवल्यानंतर निथळणार आहेत का ती? अगाई ठीक आहे, मी ठेवते. तिने चुका करायच्या आणि तू निस्तरायच्या, असच ना? मग ही कधी शिकणार आहे? काही नाही ना, हिला जमलं पाहिजे. मी आवाजच देते तिला. सानू, ए सानू. अगं आई. ताई, अगं किती हाका दिल्या, ऐकू नाही आल्या? आल्या ना, पण मी कामात आहे, दिसतंय ना. बोल, काय झालं? घासलेली भांडी कशी ठेवली आहेस तू? अशी ठेवल्याने वाळणार आहेत का ती? आणि अय्या, केवढा पसारा करून ठेवलाय हा. अरे देवा, आता कोण आवरणार आहे हा पसारा? हा अगं, मी नंतर आवरलं असतं ना, काय काय इश्यू करतेयस? अगं तुला समजवून सांगतेय मी सानू, आता लग्न होणार आहे तुझं. तू सासरी गेल्यानंतर अशी वागलीस ना, तर ती लोक काय म्हणतील कळतंय का तुला? आई, लग्न बिग्न होईल तेव्हा बघू, त्याचं काय इतकं? ताई, नीट वागायला शिका आणि आधी ती भांडी उपडी घाल, चल. मी कशाला टाकू? सांगा ना, तुमच्या तर परफेक्शनिस्ट दीपूला ती आदर्श भांडी उपडी टाकेल. आई, मी लावली आहेत आता भांडी, जाऊ दे. घ्या, ऐकलं? आता जाऊन बाहेर बघ ना, आदर्श भांडी कशी उपडी टाकली आहेत. जा जा. बरं आई, मी आंघोळ करून. कठीण आहे या मुलीचं, अवघड आहे खरंच. अरे देवा, नशीब, या ताईच्या नादामध्ये ना चहा उतू गेला असता. अहो, चहा उतती आहे मी. आण ग. हो. ऐका ना, मी काय म्हणते, ते साळगावकरच कुठल्या मुली बरोबर होत ते तुटलंय ना आता? हो मग. नाही म्हणजे पुन्हा एकदा आपल्या सानूसाठी विचारायचं का? चांगला मुलगा आहे हो. आई, बाबा, मी त्या साळगावकरशी लग्न अजिबात करणार नाही, आधीच सांगून ठेवते. अरे असं का बोलते? तुला आवडला होता ना तो, आता काय झालं? बघ ताई, तू चांगला मुलगा आहे खूप. हो, मग मीच वाईट आहे ना? त्याने आधी हो म्हणावं, मग त्याने नाही म्हणावं, आणि मी सतत त्याच्याबरोबर लग्न करायला रेडी असावं. मला माझ्या फिलिंग्सला काही महत्वच नाही ना. फिलिंग्स? तुझ्या फिलिंग्स म्हणजे तो मावाली मुलगा ना? कळली तुझी अक्कल? मी बे अक्कल? बरोबर आहे, सगळी अक्कल तर तुमच्या त्या लाडक्या दीपिकालाच आहे ना. हे एक प्रश्न विचारायची तर हिंमत नाहीये तुमच्यामध्ये. ती जे काय करेल ते सगळं बरोबर, आणि तेच जर मी केलं ना तर मी आरोपीच्या पिंजऱ्यात. मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते, काहीही झालं ना तरी पण मी त्या साळगावकरशी लग्न करणार नाही.